हॅलो एवरीवन, अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर्स हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला पुढची रिॲक्शन बघायची आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनशी रिलेटेड कोलबेज रिॲक्शन. ओके, कोलबेज रिॲक्शन ही एक नेम रिॲक्शन आहे आणि नेम रिॲक्शनशी रिलेटेड फायनल त्याचा जो प्रोडक्ट असतो तो ठरलेला असतो हे आपल्याला माहिती आहे. ओके, मग ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला एक दोन स्टेप बघायचे आहेत. दोन स्टेपमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, ह्या रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा आपल्याला फिनॉलला रिॲक्ट करायचं आहे बेसबरोबर. ओके, मग आपल्याला माहिती आहे फिनॉल हे ॲसिडिक नेचरचं आहे, जेव्हा त्याला आपण बेसबरोबर ट्रीट करणार तेव्हा त्याच्यामधनं सॉल्ट आणि वॉटर असे प्रोडक्ट आपल्याला जनरेट झालेले बघायला मिळतात. ऑब्व्हियसली मग आपण जेव्हा फिनॉलला NaOH बरोबर रिॲक्ट करू तेव्हा त्याच्यामधनं आपल्याला फिनॉक्साईड आयन मिळतो ॲज अ इंटरमिडिएट. हा मिळालेला फिनॉक्साईड आयन नंतर काय केलं जातं, त्याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केलं जातं आणि इथं इलेक्ट्रोफाईल म्हणून CO2ला यूज केलं जातं, कार्बन डायऑक्साईड ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून त्याला वापरलं जातं. मग आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रिॲक्शनमध्ये फिनॉल जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा त्याच्यामधनं आर्थो आणि पॅरा असे प्रोडक्ट मिळत असतात. मग ह्या रिॲक्शनमधनं तुम्हाला आर्थो पॅरा मिक्सचर मिळाल्यानंतर त्याला डिस्टिलेशननं सेपरेट केलं जातं आणि मग ह्या प्रोडक्ट ह्या रिॲक्शनचा प्रोडक्ट जो मिळतो इट इज सॅलिसिलिक ॲसिड, हा आपला मेन प्रोडक्ट राहणार आहे. दिस इज थिरोटिकल पार्ट. नाव एक्झॅक्टली आता रिॲक्शनमध्ये काय होते आपण बघूया. पहिली स्टेप काय दिली बघा, फिनॉल आणि ॲरोवरती मी कंडिशन लिहिले NaOH. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये फिनॉल आणि बेस रिॲक्ट होणार, ॲसिड बेस रिॲक्ट झाल्यानंतर ह्याच्यामधनं काय होईल बघा, H2 इलिमिनेट होईल, म्हणजे इथला H आणि इथला OH ते कंबाईन होऊन मायनस H2Oच्या फॉर्ममधनं तिथनं ते इलिमिनेट केले जातील. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याच्यामध्ये काय होणार आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला फिनॉक्साईड आयन इथं मिळणार, इथनं मायनस H2O झाल्यानंतर. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, कार्बन डायऑक्साईड ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ह्याला यूज केलं जातं आणि CO2 बरोबर जेव्हा हा रिॲक्ट होणार तेव्हा ओव्हरऑल ह्या रिॲक्शनमधनं आपल्याला मग आर्थो पोझिशनला कार्बोक्झाईलिक ग्रुपचं सबस्टिट्यूशन झालेलं बघायला मिळतं आणि हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे इथं असणारा जो तुमचा ॲसिडिक H+ म्हणजे ॲसिड मीडियममध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते, इथं असणारा हा Na+ आयन बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल, इथं असणाऱ्या मग फिनॉक्साईड आयनचं कन्वर्जन डायरेक्टली OH ह्या ग्रुपमध्ये होऊन आर्थो पोझिशनला कार्बोक्झाईलिक ग्रुप सबस्टिट्यूट झालेला बघायला मिळेल. म्हणजे फायनल प्रोडक्ट जो ह्याच्यातून तुम्हाला मिळतो इट इज सॅलिसिलिक ॲसिड. त्याचं कॉमन नाव झालं IUPACनं आपण गेलो तर त्याचं नाव कसं येतं बघा, इट इज 2-hydroxybenzoic ॲसिड. ओके, जर हायड्रॉक्झिल ग्रुपला मी हे केलं हाईड केलं तर बेन्झिन रिंगला फक्त काय राहतं इथं COOH, म्हणजे हे बेन्झॉईक ॲसिड आहे. आपण नोमेनक्लेचरमध्ये जर बघितलं तर हा बल्की ग्रुप आहे त्यामुळे ह्याला प्रायोरिटी पहिली जाणार, ह्याला प्रायोरिटी दुसरी जाणार, त्यामुळे ह्याचं नाव कसं येणार 1-2 पोझिशन कन्सिडर केला तर 2-hydroxy पॅरेंट इज अ बेन्झॉईक ॲसिड. दिस इज फर्स्ट रिॲक्शन कोलबेज रिॲक्शन ज्याच्यामधनं फिनॉलचं कन्वर्जन हे सॅलिसिलिक ॲसिडमध्ये केलं जातं. दिस इज अ इंटरमिडिएट वन, सिम्पल वन. ओके, सेम त्या टाईपमध्येच पुढची रिॲक्शन सबस्टिट्यूशनमधले आपल्याला बघायचे रिमर डायमंड रिॲक्शन. ही सुद्धा नेम रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा 1-3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होती. काय करायचं आहे बघा आपल्याला, सेम पहिल्यांदा आपल्याला फिनॉलला बेसबरोबर रिॲक्ट करायचं आहे आणि फिनॉलला त्याच्या फिनॉक्साईड आयनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. दिस इज अ फर्स्ट स्टेप, म्हणजे हीच रिॲक्शन, ही पहिली स्टेप ॲज इट इज इथं रिपीट होणार तुमची. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, हा फिनॉक्साईड आयन क्लोरोफॉर्मबरोबर रिॲक्ट केला जातो, CHCl3. दिस इज क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मबरोबर जेव्हा हा रिॲक्ट होणार फिनॉक्साईड आयन तेव्हा ह्याच्यामधनं तुम्हाला एक इंटरमिडिएट फॉर्म मिळतो डायक्लोरोकार्बिनच्या फॉर्ममध्ये आणि हा इंटरमिडिएट नंतर परत बेसबरोबर रिॲक्ट केला जातो आणि त्याच्यामधनं मग आपल्याला सॅलिसिल अल्डिहाइड हा प्रोडक्ट इथं जनरेट झालेला बघायला मिळतो जो आपला मेन प्रोडक्ट आहे. ह्या ज्या दोन रिॲक्शन आहेत कोलबेज रिॲक्शन आणि रिमर डायमंड रिॲक्शन ह्याच्यामध्ये फरक लक्षात ठेवा, कोलबेमध्ये ॲसिड मिळतं आणि रिमर डायमंडमध्ये तुम्हाला अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळत असतो. नावं कसे आहेत बघा, इथं सॅलिसिलिक ॲसिड मिळतं, इथं सॅलिसिल अल्डिहाइड मिळतं, त्यामुळे ह्या दोन रिॲक्शनमध्ये तुमचं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. बट डू नॉट गेट कन्फ्यूज, कारण प्रोडक्टचे रिॲक्शन जर कळाली तर इझिली आपण सांगू शकतो. आता कसे एक्झॅक्टली रिॲक्शन होते बघा, फिनॉलला पहिल्यांदा NaOH बरोबर रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला काय म्हटलं की आता इथं दोन स्टेपचं डायरेक्ट कॉम्बिनेशन केलं. पहिल्या स्टेपमध्ये काय होणार, ही रिॲक्शन येणार OH+ NaOH केल्यानंतर तुम्हाला फिनॉक्साईड आयन मिळेल. ओके, म्हणजे हे स्किप करा एवढं,
ही पहिली स्टेप कन्सिडर करा, फिनॉल प्लस एन ओ एच घेतलं तर हे एवढं मिळणार. नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं की सी एच सी एल थ्री बरोबर रिॲक्ट केलं ह्याला, म्हणजे कार्ब क्लोरोफॉर्म बरोबर रिॲक्ट केलं. तर क्लोरोफॉर्म बरोबर जेव्हा रिॲक्ट करतो तेव्हा काय होतं, ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून त्याचं रोल इथं आपल्याला सांगता येईल. काय होतं की ह्या आर्थोपोजिशनचा एक हायड्रोजन जो आहे, इथला एक हायड्रोजन इथल्या सी एच सी एल थ्री आहे आपल्याकडं, ह्यातल्या एका सी एल बरोबर इथला एक हायड्रोजन रिॲक्ट होऊन मायनस एच सी एलच्या फॉर्ममधनं ते निघून जाईल आणि आर्थोपोजिशनला तुम्हाला सी एच सी एल टूचं सबस्टिट्यूशन झालेलं बघायला मिळेल. हा तुमचा इंटरमिडिएट तयार झाला कार्बिन फॉर्ममधला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं आहे बघा, त्या इंटरमिडिएटला एन ए ओ एच बरोबर रिॲक्ट केलं. आता ह्या इंटरमिडिएटला जेव्हा आपण एन ए ओ एच बरोबर रिॲक्ट करणार तेव्हा होतं काय, तुमच्याकडे एन ए ओ एच आहे, इथं सी एच सी एल टू आहे. बाय प्रोडक्टमध्ये जात असताना, आता इथं बॅलन्सिंग वगैरे मी केलेलं नाही, रफली बाय प्रोडक्टमध्ये तुमचं काय मिळू शकतं, इथं सी एच आहे यातला असणारा जो तुमचा ऑक्सिजन आहे इट इज गेट अटॅच टू दिस सी एच आणि त्याचं कन्वर्जन सी एच ओमध्ये होईल. बाकी राहिलेला इथला सी एल टू आणि इथं राहिलेला एन ए, एन ए सी एल किंवा एच सी एलच्या फॉर्ममध्ये इथं दोन टाईपचे बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात. दिस इज अ मायनर वन. म्हणजे पहिल्या दोन स्टेप कळाल्या, पहिल्यांदा फिनॉलचं कन्वर्जन फिनॉक्साईड आयनमध्ये, नंतर फिनॉक्साईड आयनचं कन्वर्जन जेव्हा सी एच सी एल थ्री बरोबर आपण रिॲक्ट करू तेव्हा त्याला डायक्लोरोकार्बिनमध्ये तो कन्वर्ट होईल. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये आता हा डायक्लोरोकार्बिन जो मिळालेला इंटरमिडिएट आहे तुमचा, त्याला परत बेसबरोबर रिॲक्ट केलं जातं. बेसबरोबर रिॲक्ट केल्यानंतर सेम ह्याच्यामधनं तुम्हाला मग इथून निघून गेल्यानंतर, म्हणजे इथला सी एल पण निघून जातो, इथं असणारा अजून एक जो एन ए आहे तो अजून एका एच बरोबर निघून जाऊन एन ए एच सी एलच्या फॉर्ममधनं बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळेल आणि तो निघून गेल्यानंतर मग ह्या पोझिशनला एक्झॅक्टली राहतं काय बघा, सी एच ऑलरेडी तुमच्याकडे आहे, ह्याच्यामध्ये असणारा ऑक्सिजन इथं पुट केला जातो आणि मग हा इंटरमिडिएट फॉर्म येतो. इंटरमिडिएटला नंतर अजून इथं तुमचा हा आयनिक फॉर्म आहे, म्हणजे हा जर सी एच ओ नाही कन्सिडर केला आपण तर हा सोडियम फिनॉक्साईड आयन आहे एवढा. आपल्याला फायनली सॅलिसिल अल्डिहाइड पाहिजे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं की ह्याला रिॲक्ट केलं जातं परत ॲसिड मिडियमबरोबर. ओके, एच प्लस आयनच्या प्रेझेन्समध्ये ह्याला परत ट्रीट केलं जातं आणि फायनली मग एच प्लस आयनबरोबर ट्रीट केल्यानंतर इथं असणारा ऑक्सिजन आणि इथला असणारे एच प्लस आयन हे कंबाईन होऊन त्याचं कन्वर्जन ओ एचमध्ये होईल, एन ए बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल तुमचा आणि ह्या पोझिशनचा सी एच ओ आहे तसा. म्हणजे हे तुमचं फायनली तुम्हाला काय मिळालं, सॅलिसिल अल्डिहाइड हा प्रोडक्ट ह्याच्यामधनं जनरेट झालेला बघायला मिळेल. ओके, मग ही जी रिॲक्शन आहे ही सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेली रिॲक्शन आहे. दोन्ही रिॲक्शनमधला फरक मी मगाशी सांगितला, पहिल्या रिॲक्शनमध्ये कोलबेज रिॲक्शनमध्ये सॅलिसिलिक ॲसिड मिळतं आणि रिमर डिमन रिॲक्शनमध्ये तुम्हाला सॅलिसिल अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळतो. फक्त फरक लक्षात ठेवा, ॲसिड म्हटलं की सी ओ ओ एच, अल्डिहाइड म्हटलं की सी एच ओ, एका ऑक्सिजनचा फक्त फरक आहे दोन्ही स्ट्रक्चरमध्ये, बाकी ओ एच ओ एच दोन्ही रिंगला ॲज इट इज आहे. दोन्ही रिॲक्शन महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीनं आजची पुढची आपली रिॲक्शन आहे बघा, रिॲक्शन विथ झेड अँड डस्ट. झिंक डस्ट बरोबर जेव्हा फिनॉल आपण रिॲक्ट करणार तेव्हा त्याच्यामधनं काय मिळू शकतं. आता झिंक डस्ट जी आहे ती जनरल इरिड्युसिंग रिएजंट म्हणून त्याचा यूज केला जातो. ही रिॲक्शन तुम्ही 11वीमध्ये जो तुमचा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ही रिॲक्शन तुम्ही बेन्झिनच्या प्रिपरेशनमध्ये ही रिॲक्शन बघितलेली, तीच रिॲक्शन ॲज इट इज परत एकदा रिपीट झाली. झिंक डस्ट बरोबर जेव्हा फिनॉल रिॲक्ट होतं बघा तेव्हा त्याच्यामधनं फिनॉलचं रिडक्शन होऊन फिनॉल हे डायरेक्टली बेन्झिनमध्ये कन्वर्ट केलं जातं. काय करायचं आपल्याला, फिनॉलला झिंक डस्ट बरोबर हीट करावं लागतं. हीट केल्यानंतर हा रिड्युसिंग रिएजंट आहे. रिड्युसिंग रिएजंट म्हणजे काय, जनरली तो काय करतो, ओवरऑल इथला जो ओ एच ग्रुप आहे ना त्याला सगळ्याला रिड्यूस करून झिंक हा स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि फायनली झिंक ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये तो जातो आणि मग ही फिनॉलची जी रिंग आहे त्याच्यामधला ओ एच पूर्णपणे रिड्यूस झाल्यानंतर फक्त शिल्लक काय राहतं, तुमचं बेन्झिन शिल्लक राहतं. ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. प्रिडिक्ट दी प्रोडक्टला ही रिॲक्शन बऱ्याच वेळेला विचारली जाते. कसं विचारतात, तुम्हाला हे दोन रिॲक्टंट देतील, ॲरोवरची कंडिशन देतील अँड हिअर इट विल बी अ क्वेश्चन मार्क, इथं काय मिळेल तुम्हाला, बाय प्रोडक्ट दिला जाईल. सोपी रिॲक्शन आहे जी 11वीला झालेली आहे. फिनॉल जेव्हा झिंक डस्ट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तो रिड्यूस होऊन फिनॉलचं कन्वर्जन बेन्झिन ह्या फायनल प्रोडक्टमध्ये होतं. 1 मार्क्ससाठी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज दॅट. त्याच पद्धतीनं आपण आता रिडक्शन बघितलं. आता फिनॉलला ऑक्सिडाइज केल्यानंतर फिनॉल कसे कन्वर्ट होतात ती पुढची रिॲक्शन आहे.
ज्याचं टायटल आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल्स. आता फिनॉलचं ऑक्सिडेशन करायला आपल्याला माहीत आहे, ऑक्सिडायझिंग रिएजंट भरपूर आहेत. आपण ह्याच्या आधी पण खूप साऱ्या रिॲक्शन बघितलेल्या आहेत. ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून आपल्याला KMnO4ला वापरता येतं. वी कॅन यूज K2CR2O7 किंवा Na2CR2O7, म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट वापरता येईल, पोटॅशियम डायक्रोमेट वापरता येईल, सोडियम डायक्रोमेट वापरता येतं. ओके, खूप सारे किंवा CrO3 क्रोमिक ऑक्साईड ह्या फॉर्ममध्ये आपण रिएजंट वापरू शकतो ॲज अ ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून. मग त्याच टाईपचे रिएजंट आता आपल्याला यूज करायचे कशासाठी यूज करायचे, तर फिनॉलचं ऑक्सिडेशन कॅरी आउट करायला आपल्याला ते यूज करायचे. मग पुढची रिॲक्शन जी आहे फिनॉलचं ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. जेव्हा आपण फिनॉलला ऑक्सिडाइज करतो बाय युझिंग Na2CR2O7, म्हणजे सोडियम डायक्रोमेट घेऊन किंवा CrO3 घेऊन, तेव्हा फिनॉल तुमचा ऑक्सिडाइज होऊन त्याच्यामधनं डाय किटोन मिळतो. ओके, किटोन सगळ्यांना माहिती आहे. किटोन आपण कसा रिप्रेझेंट करतो, RC OR असा रिप्रेझेंट केला जातो. हे आर सेम असतील किंवा डिफरंट, म्हणजे हा महत्त्वाचा ग्रुप आहे मधला तुमचा, कार्बोनिल ग्रुप म्हटलं जातं C OO. आपल्याला काय लक्षात येतं, जेव्हा फिनॉल ऑक्सिडाइज होतो, फिनॉलचं जेव्हा ऑक्सिडायझेशन होणार ह्या अशा रिएजंटच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा फिनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फिनॉल हा किटोन, कसला किटोन येतो, डाय किटोन. डाय म्हणजे दोन वेळेला हा अशा टाईपचा ग्रुप तिथं रिपीट होणार आहे. कॉन्ज्युगेटेड डायकिटोन असतो तो. कसा किटोन असतो, कॉन्ज्युगेटेड डायकिटोन. व्हॉट डू मीन बाय कॉन्ज्युगेशन, हे आपण रेझोनन्स इफेक्ट जेव्हा शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं काय असतं. तर त्याच्यामध्ये काय मेंटेन ठेवलेलं असतं बघा, अल्टरनेटली सिंगल आणि डबल बॉन्ड तिथं मेंटेन ठेवलेला असतो. मग डायकिटोन असा कॉन्ज्युगेटेड टाईपचा तुम्हाला ह्याच्यातनं जनरेट झालेला बघायला मिळतो ह्याच्यामधनं. ओके, मग आता रिएक्शन बघूया आपण. आता ह्याचं मेकॅनिझम वगैरे जे आहे इट इज नॉट नेसेसरी, हे पण तुम्हाला प्रिडिक्ट दी प्रोडक्टला 1 मार्कची रिएक्शन आहे. ॲरोवरची कंडिशन देतात आणि प्रोडक्टमध्ये काय मिळेल. फायनली हा पूर्ण जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे इट इज गेट ऑक्सिडाइज, आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर 1-4 पोझिशनला तुम्हाला हा किटोनिक ग्रुप इथं सबस्टिट्यूट झालेला बघायला मिळेल. म्हणजे इथला हा कार्बन C OO, इथला हा कार्बन C OO. दिस इज अ डायकिटोन ज्याचं नाव आहे बेन्झोक्विनोन. ओके, व्हॉट इज द नेम, बेन्झोक्विनोन. कॉन्ज्युगेटेड किटोन लक्षात आलं का बघा तुमच्या, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल, अगेन डबल, अगेन सिंगल, परत डबल, सिंगल, डबल, सिंगल, ह्या फॉर्ममध्ये हे कॉन्ज्युगेशन असं मेंटेन ठेवलेलं आपल्याला तिथं बघायला मिळतं. म्हणून हा कॉन्ज्युगेटेड टाईपचा डायकिटोन आहे हे आपण सांगू शकतो. एकंदरीत मग आजच्या ज्या मी 4 रिॲक्शन सांगितल्या, त्या 4ही रिॲक्शन ज्या आहेत त्या तुमच्या खूप इम्पॉर्टंट आहेत. 4ही रिॲक्शन आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला विचारलेत. मॅक्झिमम आत्ता शेवटच्या ज्या 2 आपण बघितल्या, रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम जास्त क्वेश्चन राहतात. ह्या 2 रिॲक्शन पण वरच्या तुमच्या सिम्पल आहेत. कोलबेज रिॲक्शनमधनं तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड मिळतं, आणि रिमर्टिमन रिॲक्शनमधनं तुम्हाला सॅलिसिल अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळत असतो. ओके, 4ही रिॲक्शन व्यवस्थित केअरफुली प्रिपेअर करा, आणि ह्याच्यावरती चांगला फोकस करून मॅक्झिमम प्रॅक्टिस केलं की ह्या रिॲक्शन तुमच्या इझिली लक्षात राहतील. तर इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तुमचा, इथं तुमच्या फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा फिनॉलच्या केमिकल रिॲक्शन्स जेवढ्या आहेत त्या आपल्या आज कव्हर झालेल्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, सुरुवातीला आपण फिनॉलचं सबस्टिट्यूशनमध्ये फिनॉलचं ब्रोमिनेशन बघितलं होतं. देन वी हॅव सीन अबाउट दी नायट्रेशन ऑफ फिनॉल. देन वी हॅव सीन अबाउट दी सल्फोनेशन ऑफ फिनॉल. नेक्स्ट वन इज अ कोलबेज रिॲक्शन, रिमर्टिमन रिॲक्शन, रिॲक्शन विथ झिंक डस्ट, अँड फायनली ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ह्या एवढ्या सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत तुमच्या ह्या फिनॉलशी रिलेटेड आपल्याला सांगता येईल. जनरली ह्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड न्यू सिलॅबस जर कन्सिडर केला आपण, तर न्यू सिलॅबसमध्ये तुमच्या अजून एक ॲडिशनल रिॲक्शन दिली आहे तुमची, ज्याच्यामध्ये त्याचं टायटल आहे बघा, कॅटलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. दिस वन, कॅटलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. आता फिनॉलचं कॅटलिटिक हायड्रोजिनेशन जेव्हा कॅरी आउट करतो तेव्हा त्याच्यामधनं सायक्लोहेक्झॅनॉल हा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. ओके, ह्या टाईपची रिॲक्शन पण आपण 11वीमध्ये बघितली होती. जनरली ह्याच्यामध्ये निकेल, रॅनी निकेल ॲज अ रिड्युसिंग रिएजंट म्हणून ह्याला प्रिफर केलं जातं. काय होतं बघा, जेव्हा आपण फिनॉलला कॅटलिटिक हायड्रोजिनेशनला प्लेस करतो ह्या रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, फिनॉल आणि हायड्रोजन यांचं मिक्सर रॅनिनिकेलच्या प्रेझेन्समध्ये किंवा रॅनिनिकेलच्या वेपर्स थ्रू यांना पास केलं जाते. पास केल्यानंतर डी हायड्रोजिनेशन किंवा
जनरली रिडक्शन चे रिएक्शन आपण म्हणू शकतो, आतले सगळे डबल बॉन्ड तुमचे निघून जातात. ओके, आणि फायनली मग ह्याचं कन्वर्जन जे आहे ते सायक्लोहेक्झानॉल ह्या फॉर्ममध्ये होतं. नाव हा हायड्रॉक्झिल ग्रुप जर आपण हायड केला तर फक्त हे काय आहे, सायक्लोहेक्झेन होणार तुमचं. देन हायड्रॉक्झिल ग्रुप जेव्हा जोडतो आपण तेव्हा हा हायड्रॉक्झिल म्हणजे अल्कोहोलशी रिलेटेड आपण सांगू शकतो. दॅट्स वाय दी नेम इज सायक्लोहेक्झानॉल ह्या फॉर्मशी रिलेटेड. म्हणजे एकंदरीत ह्या इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तुमचा तो फिनॉलच्या केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड येतो. ओके, मग चॅप्टरमधला केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड आता आपल्याला इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत हा पार्ट मग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.